आज आपण पाहणार आहोत सेशन 37। तर चला करूया सुरू। तर बघा, इथे पहिले लॅबावर जायचं आहे, टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या नेहमी प्रमाणे, जसं आपण प्रॅक्टिस करतो त्याप्रमाणे टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि इथून प्रोसिड वर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे, इथून स्टार्ट करा। तर पहिला क्वेश्चन बघा, टॅजर टॅब तुम्हाला कलर फिल अप्लाय करण्यास मदत करते म्हणत आहे, तर कोणता फॉर्मॅट आपल्याला कलर फिल करण्यास अप्लाय करते म्हणत आहे? तर फॉर्मॅट आहे नेक्स्ट, आपण मजकूर प्रविष्ट करू शकत नाही आणि त्याचे फॉर्मॅट करू शकत नाही म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर नेक्स्ट, तुमच्या टेक्स्ट साठी तुम्ही केस चेंज करू इच्छिता, योग्य तो ऑप्शन निवडा म्हणत आहे। तर चेंज केस करण्यासाठी बघा, आपल्याला या ठिकाणी चेंज केस करू शकतो आपण, तर ऑप्शन बी आहे याचं उत्तर। त्यानंतर नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये शेप्स इन्सर्ट करण्याकरता दिलेला इमेज बॉक्स मधून योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे। आपल्याला शेप इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला शेपच्या ऑप्शनवर जायचं आहे, तर ऑप्शन बी हे त्याचं उत्तर असणार आहे। तर ऑप्शन बी वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड ऍड करण्याकरता दिलेल्या इमेज मधून बरोबर पर्याय निवडा म्हणत आहे, तर ब्लँक स्लाइड ऍड करण्याकरता आपण ऑप्शन सी वर क्लिक करावं लागेल, तर ऑप्शन सी हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा, त्यानंतर येस करायचं आहे, त्यानंतर गो टू होम वर क्लिक करा आणि नंतर आपल्याला बघा सेल्फपाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे, तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचं आहे। याच्यात आपल्याला 10 क्वेश्चन दिलेले आहे। फास्टॅग करता अर्ज करण्यासाठी भारत सरकार संचारी डेटा वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागेल म्हणत आहे, तर त्याचं उत्तर एनपीसी आहे। तुमचा मित्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतो, उशीर टाळण्यासाठी त्याला टोल प्लाझावरील ट्राफिक टाळायचे आहे, टोल वेगाने भरून त्वरित निघून जाण्यासाठी त्याने काय केले पाहिजे म्हणत आहे? तर त्याने फास्टॅग करता अर्ज करावा आणि नंतर तो त्या कारच्या विंडशील्ड वर चिकटवा आहे, त्याचं उत्तर आहे फास्टॅग करता तुम्ही डॅजर विक्रेत्याकडे अर्ज करू शकता म्हणत आहे, तर व्हेरीफाईड विक्रेत्याकडे अर्ज करू शकता तुम्ही। डॅजर युजर्सना केवळ एक किंवा दोन स्टेप मध्ये फास्टॅग प्राप्त करू देते म्हणत आहे, तर कशातून देते? पेटिंग बँक देते। तुमच्या फास्ट टॅग अकाउंट रिचार्ज करण्याचे विविध पर्याय कोणते म्हणत आहे? तर त्याचं उत्तर आहे बघा, पहिलं, दुसरं आणि तिसरं आहे, चौथं नाही आहे। त्यानंतर सबमिट करा। भारत सरकारच्या अनेक स्वयंसेवी उपक्रमामध्ये सहभागी होणे पुढील पैकी कुठल्या वेबसाईट मुळे तुम्हाला शक्य होईल म्हणत आहे? तर कोणत्या वेबसाईट मुळे आपल्याला शक्य होते ते? त्याचं उत्तर youngindia.gov.in आहे। पुढे हे सफिक्स जोडलेल्या सरकारी ईमेल आयडी धारक युजर्स यंग इंडिया पोर्टलवर थेट लॉग इन करू शकतात, ते ओळखा म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, त्याचं उत्तर आहे .gov आणि .nic, ठीक आहे। तर हे दोन ऑप्शन्स आहेत त्याचे उत्तर। NSS चा फुल फॉर्म डॅश हा आहे म्हणत आहे, तर त्याचा फुल फॉर्म हा नॅशनल सर्व्हिस स्कीम आहे। त्यानंतर सबमिट करा। इंग्रजी व्यतिरिक्त डॅजर भाषेतही तुम्ही यंग इंडिया पोर्टलवर प्रवेश करू शकता म्हणत आहे, तर त्याचं उत्तर हिंदी आहे। तुमच्या मित्राला अनेक सामाजिक उपक्रमामध्ये स्वयंसेवा करण्याची आवड आहे, ॲनिमल रेस्क्यू उपक्रमामध्ये सहभागी होण्याचीही त्याची इच्छा आहे, त्याने स्वतःला कुठे रजिस्टर केले पाहिजे म्हणत आहे, तर त्याला कशावर रजिस्टर केले पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे बघा, यंग इंडिया पोर्टलवर त्याला रजिस्टर करावे लागेल, तर 3 नंबर हे ऑप्शन आहे त्याचं उत्तर। अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक पूर्ण सोडवणं झालेलं आहे। या सायमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे, कन्फर्म बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला गाइडेड विथ युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। याच्यात बघा 4-5 क्वेश्चन्स दिलेले आहे, तर ते सर्व सोडवायचे आपल्याला। इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। थांबते बघा, पहिला क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे, तर आपल्याला ब्लँक नावाची एक स्लाइड घ्यायची आहे, तर न्यू स्लाइड मध्ये जा आणि तुम्ही ब्लँक नावाची स्लाइड घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे।
दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये मोहित खुराना टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याचा फॉन्ट कॅलिब्रिक आणि फॉन्ट साईज 36 करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर कोणत्या नावाला सांगितलेलं आहे त्या नावाला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन केलं आपण त्या नावाला, त्यानंतर त्याचा फॉन्ट कोणता करायचा, कॅलिब्री, तर फॉन्ट मध्ये जा आणि सी वरचा कॅलिब्री हा फॉन्ट इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्याची साईज किती सांगितलेली आहे 36, तर साईज मध्ये जा आणि याच्यातून त्याची साईज 36 करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन लावा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये प्रोफाईल टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला मिडल अलाइन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर प्रोफाईल या नावाला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर इथे अलाइनमेंट मध्ये जा आणि ज्यातून मिडल अलाइनमेंट घ्यायचे आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये अडोब फोटोशॉप हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा, टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर अडोब फोटोशॉपला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याला बोल्ड करायचं आहे, तर मोठं करून घ्या. बघा इथे अडोब फोटोशॉप दिलेला आहे, तर या नावाला व्यवस्थित सिलेक्शन करून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्याला बोल्ड करा म्हणत आहे, तर इथून बोल्ड करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन पहा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला राईट अलाइन करायचं आहे. तर आपल्याला बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर या टेक्स्टच्या पूर्ण प्लेस होल्डरला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याला राईट अलाइन द्यायचं आहे. तर इथे राईट अलाइन आहे, तर राईट अलाइन द्या इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. पूर्ण मार्क मिळालेले आपल्याला आणि नंतर आपल्याला प्रोसेस फॉलो म्हणजे एक मिनिटाचा टायमिंग पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. ते सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन पहा. सिम्युलेशनचा पहिला क्वेश्चन लावायचा आहे. तुम्ही एमएस पॉवर पॉइंट उघडले आहे आणि तुम्ही पाहू शकता की एक स्लाईड उपलब्ध आहे. होम टॅबमध्ये स्लाईड गट वापरून एक रिक्त स्लाईड जोडा म्हणत आहे. एक रिकामी स्लाइड आपल्याला त्यातनेच जोडायची आहे. रिकामी प्रेझेंटेशन स्लाइड घेण्यासाठी या वरच्या ऑप्शनवर क्लिक करा. न्यू स्लाइड मध्ये जा आणि त्यातली कोणती स्लाइड घ्यायची आहे. तर एक ब्लँक स्लाइड घ्या इथे रिकामीच्या खाली ब्लँक वाली आणि त्यानंतर सेव्ह करा. पुढचा क्वेश्चन बघा. तुम्ही तुमच्या भागीदाराला नवीन बिझनेस प्रपोजल देण्यासाठी एक प्रेझेंटेशन देत आहात आणि तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रपोजल हे चित्र ऍड करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, पिक्चर मध्ये जा आणि यातून बिझनेस प्रपोजल नावाचे इथून पिक्चर घ्यायचं आहे आणि त्याला इन्सर्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे किंवा सेव्ह करा इथून. तर अशा प्रकारे आपलं सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेलं आहे. त्यानंतर एस आय एम वर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा आणि नंतर आपल्याला बघा सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे शेवटचं, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन बघा. पुढील पैकी कशामुळे टेलिफोन कॉलचे प्रसारण कॉम्प्युटर नेटवर्क वरून होऊ शकते म्हणत आहे. तर ते कशावरून होऊ शकते, तर व्हॉइस ओव्हर आय पी वरून होऊ शकते. शाब्दिक ध्वनी संवाद व्हॉइस कम्युनिकेशन मिळवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी टेलिफोन हे वैशिष्ट्यपूर्ण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहे म्हणत आहे. तर त्याचं उत्तर इंटरनेट आहे. टेलिफोनी ज्याला इंटरनेट टेलिफोनी असेही म्हटले जाते म्हणत आहे. तर असे एक व्ही आय पी अप्लिकेशन आहे जे व्हॉइस कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी पारंपरिक टेलिफोन लाईनपेक्षा इंटरनेटचा वापर करते म्हणत आहे. तर बरोबर आहे. व्हॉइस ओव्हर आय पी हा स्टँडर्ड किंवा टेक्नॉलॉजीज याचा असा संच आहे जो इंटरनेटवरून व्हॉइस आणि इतर प्रकारच्या संवादाला मदत करते म्हणत आहे. तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर आपलं सेशन 37 पूर्ण झालेलं आहे.